नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी ॲट नाईन महाजनसंपर्क अभियान सर्वत्र राबवले जात आहे. त्या अनुषंगाने भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कामोठ येथे टिफिन बैठक आयोजित करण्यात आली होती. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या ब्रीदवाक्याला अनुसरून पनवेल विधानसभा भाजपची टिफिन बैठक कामोठ येथील सुषमा पाटील विद्यालयात झाली. या बैठकीस भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, नितीन पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, भाजप ओबीसी सेल उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास खरत, दिलीप पाटील, गोपीनाथ भगत, तसेच प्रदीप भगत, हॅप्पी सिंग, तेजस जाधव, प्रवीण कोरडे, अजय मोरे, दामोदर चव्हाण, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, माजी नगरसेविका अरुणा भगत यांच्यासह वर्षा शेलार, नंदा पाटील, वैशाली घोलप, दीपाली तिवारी, मनीषा वणवे, दीपाली पवार, श्रुतिका देवरुखकर, ललिता डफलगुडी, वैशाली अडीत, दीप्ती हाटे, रश्मी भारद्वाज यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात केलेली कामे तसेच राबवलेल्या योजना घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. वावंजे गावातील शेतकरी नामदेव गोंधळी यांनी त्यांच्या शेतजमीन विक्रीच्या वेळी आपली फसवणूक केल्याचा आरोप हे खोटे असून त्यांनी खोटे बोलून त्यांच्या खोटेपणामुळे सार्वजनिक जीवनात आमची बदनामी होत आहे. या विरोधात आम्ही पोलीस तक्रार दाखल केली असून त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे खरेदी करणाऱ्यांचे प्रतिनिधी हरिश्चंद्र सुर्वे यांनी सांगितले आहे. दरम्यान मी माझ्या हक्कासाठी लढत असून सर्व प्रकारच्या न्यायालयीन कार्यवाहीसाठी तयार असल्याचे शेतकरी नामदेव गोंधळे यांनी सांगितले आहे. खालापूर तालुक्यातील चौक पोलीस स्टेशन हद्दीतील नढाळ गावापासून काही अंतरावर माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या फार्म हाऊस जवळ असलेल्या बांबू बंधाऱ्यात मुंबई येथील विनोद निरंजन गजापूरकर यांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस आणि सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या विनोद यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधार पडल्याने शोध कार्य थांबवण्यात आले आहे. मुंबई येथून 10 जणांचा ग्रुप वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी मुंबई पुणे जुन्या महामार्गाच्या लगत असलेल्या नढाळ गावाच्या हद्दीत नढाळ बंधाऱ्यावर आले होते. या ग्रुपमधील एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे. खालापूर पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी बुडालेल्या व्यक्तीचे शव मॅन्युअली शोधण्याचा अंधार होईपर्यंत प्रयत्न केला, त्यांना मात्र अपयश आले. दरम्यान रायगड जिल्ह्यातील धरणे आणि धबधबा परिसरात 144 कलम लावून बंदी घालण्यात आली आहे. तरीही काही हौसी पर्यटक बंदी आदेशाचे उल्लंघन करून जलस्रोत परिसरात जात असताना खालापूर खोपोली पोलिसांनी मज्जाव करत काही पर्यटकांना हुसकावून लावले आहे. अलिबाग आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या 16व्या उरण येथील शाखेचे उद्घाटन उरण मतदारसंघाचे आमदार महेश पालदी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी संस्थेच्या कमी कालावधीमध्ये केलेल्या उत्तुंग कामगिरीबाबत संचालक मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि उरण शहरात कोणतीही अडचण आल्यास सर्वतोपरी सहकार्य करीन अशी ग्वाही दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भुईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात संस्थेने जी सामाजिक कामे केली तसेच संस्था स्थापनेपासून संस्थेने केलेली प्रगतीचा आढावा उपस्थित ग्राहकांसमोर मांडला. 25 वर्षात संस्थेने 312 कोटी ठेवी आणि 212 कोटी कर्ज वाटप केले असून एकत्रित व्यवसाय 525 कोटी पूर्ण केला असल्याचे सांगितले. माथेरानमधील पर्यावरणपूरक ई रिक्षाचा पायलट प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर माथेरानमधील विविध अश्वपाल संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात पिटिशन दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने निर्णय देताना राज्य सरकारने सर्व कागदपत्रे 3 आठवड्यात न्यायालयाला सादर करावी आणि त्यानंतर ई रिक्षा चालवण्यास परवानगी असेल असे आदेश दिले आहेत.
तर विविध अश्वपाल संघटनांचे रीट पिटिशन फेटाळण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. माथेरानमध्ये 5 डिसेंबर 2022 ते 4 मार्च 2023 या कालावधीत पर्यावरणपूरक ई रिक्षाचा पायलट प्रकल्प राबवण्यात आला. त्यावेळी फेब्रुवारीमध्ये माथेरानमधील स्थानिक अश्वपाल संघटना, मूल निवासी अश्वपाल संघटना आणि मालवाहतूक अश्वपालक यांनी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात रीट दाखल केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमधील रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या पेवर ब्लॉकची सर्व कामे 8 आठवड्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये ई रिक्षा आणि क्ले प्लेवर ब्लॉक्स बाबत युक्तिवाद झाला. रीट दाखल करणारे अश्वपालक संघटनांचे वकील ॲडव्होकेट श्याम दिवान यांनी क्ले ब्लॉकवर आक्षेप घेतला होता. त्यानुसार सनियंत्रण समितीला 4 आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच ई रिक्षा या हात रिक्षा चालकांना चालवण्यास द्यावा अशी स्पष्ट सूचना केली. मात्र त्यावर कोणतीही माहिती निकालपत्रात नाही. त्याचवेळी या निर्णयानुसार सरकारने 3 आठवड्यात अहवाल सादर केल्यावर ई रिक्षा पुन्हा माथेरानच्या रस्त्यावर धावणार आहे. द लाईफ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने संत नामदेव माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथील विद्यार्थ्यांना नुकतेच वह्या वाटप केले. दरम्यान आतापर्यंत सुधागड तालुक्यातील 60 शाळांना 13,000 वह्यांचे वाटप द लाईफ फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामधील नांदगाव विद्यालयात 200 पानी 800 वह्या तर 200 चित्रकला वह्यांचे वाटप करण्यात आले. ज्या वह्या दिल्या आहेत त्याचा योग्य वापर करून गुणवत्ता वाढवली पाहिजे. तसेच चित्रकला वहीत सुंदर चित्रांचे रेखाटन करून आपली कला जोपासली पाहिजे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विभागीय प्रमुख प्रदीप दबडे यांनी केले. या वह्यांच्या वाटपावेळी द लाईफ फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर शिलानंद इंगळे, समाजसेवक प्रणय ओव्हाळ, प्राथमिक शिक्षक राजू बागारे, प्राचार्य संभाजी ढोपे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन शेतकरी कामगार पक्षाचे आदई येथील कार्यकर्ते पद्माकर पांडुरंग शेळके यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह विकासाचे कमळ हाती घेतले आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. नवीन पनवेल येथील चांगुकाना ठाकूर विद्यालयात हा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप नेते धर्माशेठ काकडे, अनंता पाटील, जगदीश शेळके, माजी सरपंच महादेव शेळके, उपसरपंच योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीचंद भंडारी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावर महाड शहरानजीक सुंदरवाडी येथे दुचाकीस्वाराची रस्त्यावर आलेल्या 2 बैलांना धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 2 जण जखमी झाले आहेत. प्रेम मुकेश पवार असे या अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून तो आपला मित्र अभिषेक बनकर याच्यासोबत मुंबई गोवा महामार्गावरून पोलादपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान महाड तालुक्यातील देशमुख कांबळे येथील दक्ष देशमुख हा देखील दुसऱ्या एका दुचाकीने पोलादपूरच्या दिशेने जात होता. रात्री 12:15 सुमारास रस्त्यावर 2 बैल आल्याने या दुचाकीची धडक 2 बैलांना बसली. यामध्ये प्रेम पवार हा जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला सहप्रवासी अभिषेक बनकर हा जखमी झाला. याचवेळी दुसऱ्या एका दुचाकीने पोलादपूरकडे जात असलेला दक्ष देशमुख हा देखील या अपघाता दरम्यान जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गाडेश्वर धरणाच्या परिसरात पोहण्यास 2 पर्यटक गेले असता ते पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहत चालले होते. या दोघांसाठी पनवेल तालुका पोलीस देवदूत ठरले असून पोलिसांनी प्रसंगावधान राखत मृत्यूच्या दारातून या दोघांना सुखरूप बाहेर काढले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. पनवेल तालुक्यातील गाडेश्वर धरणाच्या परिसरात पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात मजा लुटण्यासाठी पर्यटकांच्या झुंडी वीकेंडला येत असतात. यामध्ये काही अतिउत्साही पर्यटक खोल पाण्यात उतरतात त्यामुळे गाडेश्वर धरणाकडे जाण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मात्र तरी देखील काही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून धरणाकडे जातात. पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नेरे बीटमध्ये पोलीस गस्त घालत असताना गाडेश्वर नदीपात्रात सोहेल खवजुद्दीन अहमद शेख आणि मनोज शंकर गांगुडे हे 2 जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहत जाऊन
पाण्यात अडकल्याचे पोलिसांना दिसले. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक मिलिंद फडतरे, तुकाराम कोरडे, संदीप पाटील, धनंजय पठारे, कांबळे, जाधव यांनी तात्काळ दोरीच्या सहाय्याने या दोघांना सुखरूप बाहेर काढले. आगरी भाषा ही खूप महान आहे, त्यामुळे आगरी भाषेचे जतन केले पाहिजे. अनेक लोक आगरी भाषेचा वापर करून यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात पैसा कमवत आहेत. आज आगरी माणूस प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, पण त्यासाठी आपली परंपरा खंडित होता कामा नये, असे प्रतिपादन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कर्जत येथे केले. आगरी समाज संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आगरी समाज संघटनेच्या वतीने 10वी आणि 12वीमध्ये 80% जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नेरळ बोपेले येथील आगरी समाज संघटनेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी 300 विद्यार्थ्यांचा सन्मान आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, उद्योजक नरेश जोशी, उपाध्यक्ष अरुण कराळे, सचिव संतोष जामघरे, भगवान धुळे, राजेश भगत, भूषण पेमारे, जयेंद्र कराळे, सुनील रसाळ, प्रवीण डायरे, संजय मिळमिने, ज्येष्ठ विचारवंत वसंत कोळंबे, कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश बिरले यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.